चरण सिंग यांनी त्यांना छोटा नेपोलियन म्हटलं. युपीमध्ये त्यांना प्रेमानं नेताजी म्हटलं गेलं. तरुणपणी कुस्तीची आवड होती आणि राजकारणातही त्यांनी अनेक दिग्गजांना धोबी पछाड दिली. समाजवादी विचारांनी राजकारणात ओबीसींना महत्वाचं स्थान मिळवून दिलं. तीनदा राज्याची धुरा सांभाळली, मात्र पंतप्रधान पदापासून ते दोनदा वंचित राहिले. हा सर्व प्रवास आहे समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचा. मुलायमसिंह यादव यांनी वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुलायमसिंहांची राजकीय कारकीर्द 55 वर्षांची राहिली. पैलवान, शिक्षक आणि कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तब्बल 8 वेळा आमदार, 3 वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री, 7 वेळा खासदार HD देवेगौडा यांच्या केंद्र सरकारमध्ये ते संरक्षण मंत्रीही राहिले. किशोरावस्थेपासूनच त्यांच्यावर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव होता. सुरुवातीला ते लोहिया यांची युनायटेड सोशलिस्ट पार्टी, चौधरी चरण सिंग यांचा भारतीय क्रांती दल, भारतीय लोकदल आणि अखेर 1992 साली त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. भूमिपुत्र म्हणवल्या जाणाऱ्या मुलायमसिंह यांचा शेतकरी, मजूर आणि मागास वर्गीयांमध्ये चांगलाच प्रभाव होता. तर दुसरीकडे तब्बल 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मुलायम कधी लोकांचे नेते बनले तर कधी त्यांची नकारात्मक प्रतिमा समोर आली. त्याचवेळी मुलायमसिंह त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि साधना गुप्ता यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे वादात राहिले, त्यामुळे त्यांच्या आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्यातील अंतरही वाढतच गेले आणि अखेर 2017 मुलायमसिंह समाजवादी पार्टीमध्ये पिछाडीवर गेले आणि मुलगा अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं. तरी देखील मुलायमसिंह यादव हे समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी नेताजीच राहिले आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणात एक समाजवादी नेता म्हणून त्यांचा शिक्का कायम राहिला.